आमच्या ग्राम विकास विभागामध्ये या ठिकाणी पंधराशे कोटी रुपयाचं जीएसटी टीडीएस इन्कम टॅक्सवरील टीडीएस टीसीएस लेबर सेस लेबरसेस रॉयल्टी इन्शुरन्स इत्यादी प्रकारच्या वजावटी यांचा भरणा व रिटर्न भरण्यासाठी एजन्सीची निवड आणि मजेची गोष्ट आहे आम्ही अध्यक्ष मोदय हो यावत चंद्र दिवा करू ऐकलं होतं आम्ही असं म्हणतो की छत्रपती शिवाजी महाराजांचं जी काही कीर्ती आहे ही यावत चंद्र दिवाकर पण आपण एखादं टेंडर यावत चंद्र दिवाकरू ऐकलंय का हे टेंडर इतकं मजेदार आहे की याच्यामध्ये टेंडरचा टाइम काय दिलाय टेन इयर्स प्लस अंटिल द व्हॅलिडिटी ऑफ जीएसटी रजिस्ट्रेशन म्हणजे काय जोपर्यंत जीएसटी देशामध्ये आहे तोपर्यंत हे टेंडर चालला काय सुपीक डोकं हो? आहे डोकं चालवलं ना त्यांना मानलंच पाहिजे यावत चंद्र दिवा करू अध्यक्ष महोदय आणि ज्या प्रकारे हे सगळं झालंय खर तर आपण बघा इतर ठीक आहे की कि किरीट सुमय्याने तक्रार दिली नंतर आपण त्या संदर्भात कारवाई केली आणि माननीय मंत्री मोदयाने ते रद्दही केलं पण अध्यक्ष महोदय आठ वर्षापूर्वी तयार झालेली जी कंपनी आहे आठ महिन्यापूर्वी आठ वर्षापूर्वी तयार झालेली आठ वर्षात काहीच नाही आठ महिन्यापूर्वी विनक विकत घेतली दोन हजार एकोणीस वीस ची उलाढाल या कंपनीची शून्य आहे आणि ही कंपनी या ठिकाणी पात्र होते आणि हा संपूर्ण काम बर सगळे ग्रामपंचायतचे सांगून राहिले आम्हाला नको एवढं महाग आहे आम्हाला परवडत नाही आमचे पैसे तुम्ही असे का घेताय पण नाही तुम्हाला घ्यावं लागेल अशा प्रकारे थेट या ठिकाणी अध्यक्ष मोदय ही संपूर्ण कारवाई करण्यात आली आणि एवढंच नाही तर अन्य एका टेंडरमध्ये अध्यक्ष मोदय जे मॅगनेट यांचं जे हे आहे त्यांनी इन्व्हाइट केली होती एस टू इन्फोटेक नावाची कंपनी ही एलवन आली आणि ही एल्वन आल्यानंतर एस टू इन्फोटेकने नंतर सांगितलं की नाही आम्ही हे करू शकत नाही यात जयस्तुतीला यावत चंद्र दिवाकर जयस्तुतीला हे काम द्या हे आमचे पार्टनर आहेत इथे साहेब काही सेंट्रल विजिलन्स कमिशनर नाही कुठल्या कायदे नाहीत काही टेंडरचे कायदे नाहीत आणि देऊन टाकलो आम्ही म्हणजे उद्या ज्याला एल्वन मिळालं तो म्हणतो की वळसे पाटील साहेब हे माझे मित्र आहेत त्यामुळे मी यांना काम देतो की दिलं वळसे पाटील साहेबांना असं कसं देता येईल कुठलाही एक्सपिरियन्स नसताना या ठिकाणी कॉपरेटिव्ह टेक्स्टाईल मिनिस्ट्री या सगळ्या याच्यामध्ये अध्यक्ष मोदय अशा प्रकारे हे जे काही काम या ठिकाणी देण्यात आलं खरं म्हणजे जरी तक्रार झाली नसती तर कदाचित मला असं वाटतं की हे काम या ठिकाणी सुरू राहिलं असतं आणि म्हणून जरी हे रद्द केलं असलं तरीही अशा प्रकारचे टेंडर काढतात कोण याची माहिती मिळाली पाहिजे यावत करो चंद्र दिवा करो टेंडर देतात कोण याची माहिती आम्हाला मिळाली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि या माध्यमातन हा जो काही सगळा घोटाळा चाललेला आहे हा कुठेतरी या ठिकाणी बंद झाला पाहिजे